बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय. तर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास सलमानच्या वांद्रेतल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाल्याचं कळत आहे. हेल्मेट घालून आलेल्या 2 अज्ञात व्यक्ती सलमानच्या घराबाहेर 4 राऊंड फायर करून पळून गेल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक हे घटनास्थळी दाखल झालं. लॉरेन्स बिश्नोई गँगनं अनेक वेळा खरं तर सलमान खानला धमकी दिलेली होती आणि या दृष्टीनं सुद्धा आता या संदर्भातला तपास पोलीस करत आहेत. दरम्यान सलमान खानच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील निवासस्थानाच्या बाहेर पहाटे आज 5:30 दरम्यान खरं तर काही अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे. सध्या आपण बांद्रामध्ये आहोत आणि बांद्रामध्ये गॅलेक्सी अपार्टमेंट इथे सलमान खान खरं तर राहतो आणि याच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर खरं तर आज पहाटे जे आहे ते गोळीबार झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहोत की सिनियर पोलीस असेल, क्राईम ब्रांच असेल, हे देखील पोहोचलेले होते आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की बुलेट्स या ठिकाणी पडला होता, त्या ठिकाणी पोलिसांनी अशा पद्धतीने मार्किंग सुद्धा केलेलं आहे. नेमकं कशा म्हणजे यामागचं नेमकं कारण काय असू शकतं, कोणत्या गँगकडून सलमान खानवर पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याला धमकी दिली जाऊ शकते, ह्या प्रकारचा शोध आणि सगळे धागे दोरे तपासण्याचं काम सध्या मुंबई पोलीस करत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये एक खळबळ उडवणारी खरं ही एक मोठी घटना आहे, कारण की सलमान खान याचा मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याच अनुषंगाने याच्यापूर्वी सुद्धा लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून खरं सलमान खान यांना धमकी आली होती आणि त्याच्यानंतर सलमान खान यांना मुंबई पोलिसांनी अधिकची सुरक्षा देखील पुरवलेली होती. मात्र त्याच्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची खरं घटना घडलेली आहे आणि त्याच्याचमुळे खरं आता या संपूर्ण प्रकरणा मध्ये नेमकं कोण आहे या सगळ्या प्रकरणाच्या मागे हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मुंबई पोलीस यासाठी आता खरं तर कामाला लागल्याचं सुद्धा कळत आहे. आता नेमकं कोण आहे आणि हा संपूर्ण प्रकाराचा नेमका कशा पद्धतीने पुढे शोध लागतो हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन अरविंद रावराणेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई. आपण पाहतोय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे या सलमान खानच्या घराबाहेर सध्या आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊयात. रुपाली काय सांगाल, आतापर्यंत पोलिसांनी काय तपास केलाय, काय माहिती सध्याची मिळते? मोहिनी, सध्या मी बँड्राच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी फॉरेन्सिकची खरं तर टीम आलेली आहे. ज्या ठिकाणी खरं तर गोळीबार झालेला आहे त्या ठिकाणचा पूर्ण जो तपास आहे तो फॉरेन्सिक टीम करत आहे. त्यांच्यासोबत आपण पाहत आहोत की पोलीस सुद्धा आहेत. या संपूर्ण या प्रकरणामध्ये आपण पाहतो की आज सकाळी जशा पद्धतीने गोळीबार झाला, 2 अज्ञात इसम आले होते, त्यांनी या ठिकाणी 4 राऊंड फायर केलेला आहे. त्याच अनुषंगाने जो गोळीबार झाला होता, जे राऊंड फायर झाले होते, त्याच अनुषंगाने सध्या फॉरेन्सिक टीम इथे दाखल झालेली आहे. पोलिसांचा देखील मदतीने हा संपूर्ण जो परिसर आहे त्या परिसरामध्ये कुठे काही सापडतंय का याचा शोध खरं तर पोलीस घेत आहे. ज्या ठिकाणी खरं तर गोळीबार झालेला होता त्या गोळीबाराच्या ठिकाणी पोलिसांनी आपण पाहत आहोत की या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि आता ह्या संपूर्ण परिसराचं जे CCTV फुटेज आहे ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे. पहाटे 5 वाजल्यापासूनच जे पोलीस अधिकारी आहेत, क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आहेत, त्यांची खरं तर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी येऊन माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता संपूर्ण या प्रकरणामध्ये पुढे काय नेमकं होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. सलमान खान याला याच्यापूर्वी देखील खरं तर बिश्नोई गँगकडून धमकी आलेली होती, त्याला जीवे मारण्याची धमकी आलेली होती आणि त्याच्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ केलेली होती. एकूणच या संपूर्ण मागचा संपूर्ण इतिहास बघता पुन्हा एकदा अशाच पद्धतीने खरं सलमान खानला धमकी आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा एक हल्ला सलमान खानवरती त्याच्या घराच्या बाहेर खरं हा झालेला आहे. त्याच्यामुळे या दृष्टीने आता पोलिसांनी तपास करत करायला सुरुवात केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय उघडकीस येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. मात्र आज पहाटे 5 वाजता घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक मानली जात आहे, कारण की सलमान खानला एक मोठी खरं तर सुरक्षा देखील पुरवण्यात आलेली आहे. याच ठिकाणी खरं तर आपण पाहत आहोत की अगदी 2 दिवस झालेले आहेत, ईदचा सण झालेला आहे, या ठिकाणी मोठा त्याचा चाहता वर्ग खरं तर नेहमी जमत असतो. सलमान खान त्यांना बाहेर येऊन अभिवादन सुद्धा करत असतो. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये बॉलिवूडमध्ये एक खळबळ माजवणारी खरं तर ही घटना आहे. अनेक वेळा सलमान खानला धमकी आलेली आहे, मात्र अशा पद्धतीने थेट त्याच्या घराच्या बाहेर येऊन फायरिंग करणं हे अतिशय खरं तर एक मोठी आणि धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. आता या ठिकाणचे जे CCTV फुटेज आहेत मोहिनी, ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. दिवसभर अशा आपण पाहतो की या ठिकाणी चाहत्यांची गर्दी असते, मात्र पहाटे ज्यावेळी संपूर्ण परिसर सुनसान असतो त्याचवेळी काही अज्ञात लोकांनी येऊन या ठिकाणी खरं तर फायरिंग केल्याचं कळत आहे आणि त्याच्यामुळे आता पोलिसांचं संपूर्ण पथक या ठिकाणी आलेलं आहे, क्राईम ब्रांचचं संपूर्ण पथक या ठिकाणी आलेलं आहे. या संपूर्ण आता शोध कार्यातून तपास कार्यातून नेमकं पुढे काय येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे.
आहे आणि हे हल्ले जो गोळीबार करणारे जे अज्ञात लोक होती ती नेमकी कोण होती हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पोलीस आता त्यांचा खर्च त्यांचा शोध घेत आहे आणि आता ते नेमके जे अज्ञात इसम आहे ते कोणत्या दिशेने आले होते कोणत्या दिशेला गेलेले आहेत हे देखील आता या संपूर्ण तपासामधून पुढे येईल असं सुद्धा कळत आहे. अगदी नक्कीच. रुपाली, ज्यावेळी हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान नेमका कुठे होता? गॅलेक्सी अपार्टमेंट मध्येच होता का? मोहिनी, खरं तर या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान आणि त्याचे संपूर्ण परिवार देखील राहतो. सलमान खानची अद्याप तो कुठे आहे हे जरी कळू शकलं नसलं तरी सलमान खानचा संपूर्ण कुटुंबीय संपूर्ण परिवार खरं तर याच बिल्डिंगमध्ये राहतो आणि त्याच्याचमुळे हा एक धक्कादायकच प्रकार मानला पाहिजे कारण की तशा पद्धतीने सलमान खानची एक व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये या संपूर्ण अपार्टमेंटच्या बाहेर सुद्धा खरं तर सीसीटीव्ही फुटेज लावलेले आहेत. हा संपूर्ण परिसर आहे जो मलबार बँड्रामधला हा जो परिसर आहे या भागामध्ये खरं तर अनेक सेलिब्रिटी राहतात आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी बऱ्याच खरं तर पोलिसांची गस्त चालू असते. या ठिकाणी आपण बघितलं तर नेहमी सगळे सीसीटीव्ही जे आहे ते अलर्टवरती असतात. पोलीस त्यांचे अनेक खरं तर या ठिकाणी सिक्युरिटी वाढवलेली असते आणि त्याच्याचमुळे खरं तर सेलिब्रिटींचा राहणारा परिसर म्हणून खरं तर बांद्राची तशी तर खरं तर ओळख आहे आणि त्याच्यामुळे सलमान खान असेल त्याचे कुटुंबीय असतील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा आता पोलीस नेमकं काय पावलं उचलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. नक्कीच रुपाली, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.